हरिओ, माझं नाव विश्वनाथ मोरेश्वरराव कुलाबा केंद्र विधवर 20 ते 25 वर्ष हे बापूच्या समर्थन आहे. आता मी उदीची ताकद काय असते हे सांगणार. रात्री 1 ते 1.5 च्या दरम्यान माझी मिसेस च्या हृदयामध्ये असा कळा आले की ते तिला सहन होत नव्हतं. मला तिने उठवलं आणि मला असं जोरात पकडलं की मला आता काही त्रास असा सहन होत नाही, माझ्या हृदयात दुखत आणि आता मी का निघून चाललो, मी घाबरलो, आता करू काय. आणि माझा स्वतःला आवरणं मुश्किल झालं. तिची 2 औषधं म्हणजे टायगर बाम आणि विक्स समोरच ठेवायच्या, कारण तिला हमेशा ते लागायचे आणि त्याप्रमाणे ते समोरच ठेवले होते आम्ही. पण त्यावेळेला मला हे दोन्ही वस्तू दिसत नव्हत्या. आता मी काय करू, टायगर बाम सापडत नाही, विक्स सापडत नाही, आता मी काय करू. म्हणून घाबरण्यासारखं झालं, इकडे तिकडे फिरायला लागलो आणि अचानक उदीची जी डबी होती त्या डबीवर माझं लक्ष गेलं. मी लगेच ती उदी घेतली आणि ती उदी तिच्या शरीराला लावली, छातीला लावली, हातापायाला लावली आणि ती लावताच ती जी झोपली ती सकाळी 6:30-7:00 दरम्यान उठली आणि मी पण उठलो. आणि मी उठलो, जसा मी उभा राहिलो तसा मला विकची वाटली आणि टायगरची बातमी समोर दिसते. तेव्हा मी म्हटलं की आता ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी मी कितीतरी वेळा येऊन गेलो पण मला टायगरची बाटली आणि विकची बाटली दिसली नाही आणि ही उदीचीच का डबी मला सापडली. तेव्हाच मी समजून गेलं की या उदीमध्ये किती ताकद आहे, बापू आहे म्हणून त्या उदीचं एवढी ताकदीने हे सगळं होऊ शकतं. त्यांनी तेव्हापासून मी उदी अशीच काही ठिकाणी वापरत नाही, कारण उदीचे बरेच असे चमत्कार आहेत की उदी लावून सुद्धा असं जे आपण बापूला बोलवतो त्या उदी लावून, परंतु काही वेळा बापू ते रोग आपल्या शरीरामध्ये येतात. एक वेळा माझा असंच उदीचा मला सर्दी झाली होती, बुधवारी अशी सर्दी झाली होती आणि अक्षरशः मी मला सहन होत नव्हतं आणि त्यावेळेला मी उदी अशीच नाकाला लावली आणि बापूंना सांगितलं, बापू मला सर्दी भरपूर झालेली आहे आणि आता या सर्दी निघून. आणि असं मी उदी लावली आणि 1-2 तासामध्ये माझी सर्दी सगळी निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी गुरुवारी गेलो बापूंकडे आणि अक्षरशः त्यावेळेला बापू हात रुमाल हातात घेऊन नाकामध्ये त्याला अशी जोरात सर्दी होते की प्रवचन करताना पण ती घडेकडे शिंकायचे. माझ्या मनात अचानक लक्षात आलं की मी काल उदी नाकाला लावली आणि माझी सर्दी निघून गेली, पण आज ती सर्दी माझ्या प्रभूला लागलेली आहे. आणि तेव्हापासून मी मनात असं ठरवलं की उदी लावताना नुसतं लावणार पण बापू हा रोग निघून जाऊन दे काय जाऊन दे हे मी सगळी सांगणार नाही. हे माझे उदीचं ताकद माझ्या बापूंचं आणि म्हणूनच मी बापूंना फार फार मानतो आणि मानत राहणार. हरिओम.